गरीब लोकांना सुद्धा गावातच आरोग्यविषयक सर्व सुविधा मिळावा यासाठी शासनाने गावोगावी प्रत्येक गावामध्ये आरोग्य केंद्र तसे उपकेंद्र दिले आहे। दिग्रस तालुक्यातील कलगाव येथे सुद्धा एक उपकेंद्र दिले आहे। हे उपकेंद्राला बांधून जवळपास 30 ते 40 वर्षे झाले आहे आणि त्यामुळे हे उपकेंद्र जीर्ण अवस्थेत आहे। या उपकेंद्राच्या भिंतीला भेगा पडले असून स्लॅबला सुद्धा गळती पडली आहे। हे उपकेंद्र लहान असल्यामुळे आणि कलगाव येथील लोकसंख्या जवळपास 8000 एवढी असल्यामुळे उपकेंद्रातनी आरोग्य अधिकारी व लसीकरणासाठी आलेले लहान मुले गर्भधर माता हे जर जेव्हा उपकेंद्रामध्ये लसीसाठी येतात उपकेंद्रामध्ये आले असता अनेक समस्यांना तोंड द्यावं लागते। रूम खूप लहान आहे त्यामुळे त्यांना तिथे उपकेंद्रामध्ये उभे राहणे सुद्धा कठीण आहे। मैं एक समाज सेवक हूँ। हमारे कलगाव के अंदर एक उपकेंद्र है जो बहुत छोटा है। जो आबादी के हिसाब से आबादी बहुत है लेकिन उपकेंद्र हमारा बहुत छोटा है। वो 30-40 साल हो गए वो बने हुआ है लेकिन अब उसकी कंडीशन ऐसी हो गई कि उसमें से पानी भी टपक रहा है और इतना छोटा है कि कुछ लोग जो है तो बाहर खड़े रहते। पानी है, धूप है और कोरोना का संकर्म है। तो इस हिसाब से हमारी प्रशासन से दरखास्त है कि उस पर ध्यान दे। हमारे जिला परिषद सदस्य आतिश राठौर साहब ने कहा था कि मैं इसको बना कर दूंगा लेकिन बस वो बोलकर चले गए और अभी तक उसका कुछ काम नहीं हुआ। इसलिए उस पर ध्यान दे और उसको जल्दी जल्दी बनाए। आरोग्य सेवक उपकेंद्र कलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र वसंतनगर तालुका दिग्रस जिल्हा यवतमाळ। आमचं उपकेंद्राची इमारत 30 वर्ष जुनी असून अत्यंत अडगळीच्या अवस्थेमध्ये येऊन पडलेली आहे। दुरुस्तीच्या कामाकरिता आम्ही जिल्हा परिषद सदस्य माननीय आतिशभाऊ राठोड यांना विनंती केली होती। त्यांनी ती विनंती मान्य करून आमच्या उपकेंद्राचे सर्वेक्षणसुद्धा केले परंतु अद्याप इमारतीच्या बाबतीत कुठलीही हालचाल झालेली नाही आहे आणि इमारत सध्या त्याच अवस्थेमध्ये आहे। अत्यंत जीवघेणा अवस्थेत असल्यामुळे आम्हाला इथे काम करणे अतिशय कठीण झालेलं आहे। आमच्या लाभार्थ्यांना बसण्यासाठी जागा नाही आहे। तरी पर्यायी व्यवस्था शासनाने लवकर करावी अशी आमची विनंती आहे। आमच्या गावात जे उपकेंद्र आहे त्या गावात त्या उपकेंद्राची हालत खूपच खराब आहे। आम्ही तिथं गेल्यावर आम्हाला खूपच त्रास होते। उन्हीत उभं राहावं लागते। पाणी आलं तर पाण्याच्या वेळेस पण कुठं उभं नाही राहत आहे। जागा नाही राहत तर अनेक समस्याला तोंड द्यावं लागतं। समस्या खूप जास्त आहे त्यामुळं उपकेंद्रामध्ये जागा नाही होईल त्यामुळे आम्हाला उपकेंद्राची खूपच आवश्यकता आहे। अरे कलगाव के एतबार से आबादी के एतबार से उपकेंद्र की बहुत आवश्यकता है। हमारे गांव की उपकेंद्र जो है तो उसकी बिल्डिंग को जल्दी बनाया जाए और उससे लोगों को जो है तो फायदा होगा। मी कल्पना जवादे यवतमाळ महाराष्ट्रातून इंडिया अनर साठी।